हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण 12th क्लासचं सॉलिड स्टेट युनिट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जे काही युनिट सेलचे टाइप्स आहेत त्याच्याविषयी बघितलं होतं आणि या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे कोऑर्डिनेशन नंबरविषयी. तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की आपण कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणतो. तर आधी डेफिनेशन सांगतो मी. तर डेफिनेशन काय, द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ गिव्हन पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. तर कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणतो आपण, तर काय सांगितलं आपल्याला, द नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ गिव्हन पार्टिकल. म्हणजे काय, समजा तुम्हाला एखादा पार्टिकल दिलेला आहे आणि त्या पार्टिकलला किती पार्टिकल सराउंड करत आहेत, म्हणजे त्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत इन अ क्रिस्टल लॅटिस. म्हणजे एखादं जर क्रिस्टल लॅटिस असेल तर क्रिस्टल लॅटिस काय, तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं. खूप साऱ्या युनिट सेल जेव्हा 3D रिपीट होतात तेव्हा ते काय तयार करतात, क्रिस्टल लॅटिस तयार करतात. मग या क्रिस्टल लॅटिसमधला समजा हा एक पार्टिकल आहे आणि या पार्टिकलचा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा आहे. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा सांगणार आपण, तर काय करणार याचं, या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला किती पार्टिकल दिसतात ते बघायचं. या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला किती पार्टिकल दिसतात ते बघायचं, बरोबर. तर या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला आहे पहा, हा 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला 6 पार्टिकल दिसत आहेत. म्हणजे या पार्टिकलचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6, बरोबर. म्हणजे काय सांगितलं आपण, नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ गिव्हन पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस. म्हणजे क्रिस्टल लॅटिसमधला समजा आपण एखादा पार्टिकल कन्सिडर केला तर त्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत, बरोबर, त्याला किती पार्टिकलनी सराउंड केलेलं आहे त्याच्यावरती काय डिपेंड असतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. जसं फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, समजा या पेनचा मला सध्या कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा आहे विथ रिस्पेक्ट टू माय फिंगर्स, आहे ना. म्हणजे माझे जे बोटं आहेत त्याच्या रिस्पेक्टमध्ये या पेनचा मला कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा आहे. मग कसं सांगणार बघा, आता या पेनला माझ्या किती फिंगरनी सराउंड केलेलं आहे, तर 1, 2, 3, 4 आणि हे 1, 5, बरोबर. म्हणजे सध्या या पेनचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे विथ रिस्पेक्ट टू माय फिंगर तो किती आहे, 5 आहे, बरोबर. समजा मी हे एक फिंगर काढून घेतलं, आता या पेनच्या कॉन्टॅक्टमध्ये किती फिंगर आहेत, 1, 2, 3, 4, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, आता 4. आता अजून एक फिंगर काढून घेतलं मी, आता याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 1, 2, 3, म्हणजे याच्या कॉन्टॅक्टमध्ये 3 फिंगर आहेत, म्हणजे या पेनचा सध्या कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 3. आता आणखी एक फिंगर काढून घेतलं, आता या पेनच्या कॉन्टॅक्टमध्ये किती फिंगर आहेत, 1, 2, म्हणजे आता याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2. आणि आता फिंगर काढलं तर पेन पडून जाईल, बरोबर. तर काय सांगितलं मी, तर एखाद्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल्स आहेत, म्हणजे त्या पार्टिकलला किती पार्टिकलनी सराउंड केलेलं आहे त्याच्यावरून काय काढू शकतो आपण, कोऑर्डिनेशन नंबर. जसं या पार्टिकलला 6 पार्टिकलनी सराउंड केलं म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6 झाला, 6 झाला, बरोबर. 6 इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस पार्टिकल. मग आणखी आपण बघू, जर समजा असं दिलेलं आहे तुम्हाला, हा एक पार्टिकल आहे आणि या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर काढायचा आहे आणि याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला हे इतके पार्टिकल दिसत आहे, मग किती पार्टिकल आहेत, 1, 2, 3, म्हणजे या पार्टिकलचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 3 आहे, बरोबर. म्हणजे एखाद्या पार्टिकलला किती पार्टिकल सराउंड करतात त्याच्यावरती काय डिपेंड असते, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर डिपेंड असते. आणि हा कोऑर्डिनेशन नंबर जेवढा जास्त असेल तेवढं ते सॉलिड काय असते, हार्ड असते, बरोबर. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल तेवढं ते सॉलिड काय असते, हार्ड असते. आणि त्याच्यासोबतच जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तेवढं ते सॉलिड क्लोजली पॅक असते, बरोबर. तर काय काय ध्यानात ठेवायचं आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर काय सांगते तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर सांगते की एखादं सॉलिड किती हार्ड आहे, बरोबर. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तेवढं ते सॉलिड हार्ड आहे. आणि त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते पण काय असतात, क्लोजली पॅक असतात. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तेवढे ते पार्टिकल्स काय असतात, क्लोजली पॅक असतात, बरोबर. मग आता आपण काल सिम्पल क्युबिक सेल बघितली होती. कोणती सेल बघितली होती आपण, सिम्पल क्युबिक सेल
दुसरी बघितली होती आपण बॉडी सेंटर्ड, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल, क्यूबिक सेल. आणि तिसरी बघितली होती आपण फेस सेंटर्ड, फेस सेंटर्ड क्यूबिक सेल, बरोबर. आणि या सेलसाठी आपण काय केलं होतं, काल नंबर ऑफ ॲटम्स काय केले होते, कॅल्क्युलेट केले होते, बरोबर. मग आता सिंपल क्युबिक सेलसाठी जे नंबर ऑफ ॲटम्स आले होते, ते नंबर ऑफ ॲटम्स किती आले होते आपले, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, पर युनिट सेल, युनिट सेल म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स होते ते आपण कॅल्क्युलेट केले होते, बरोबर. तर सिंपल क्युबिक सेलसाठी हे नंबर ऑफ ॲटम्स किती आले होते, 2. त्यानंतर बॉडी सेंटर्डसाठी, सिंपल क्युबिकसाठी किती आला होता, 1. बॉडी सेंटर्डसाठी किती आले होते, 2. आणि फेस सेंटर्डसाठी किती आले होते, 4. कसं काढलं होतं आपण, तर सिंपल क्युबिकमध्ये पार्टिकल्स फक्त कॉर्नरला प्रेझेंट असतात, बॉडी सेंटर्डमध्ये पार्टिकल्स कॉर्नरला पण असतात आणि एक पार्टिकल बॉडीच्या सेंटरमध्ये असतो, आणि फेस सेंटर्डमध्ये काय असते, पार्टिकल्स हे कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि त्याच्यासोबतच प्रत्येक फेसला पण एक एक पार्टिकल काय असतो, प्रेझेंट असतो, आणि त्याच्यावरून आपण हे नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट केले होते. आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स माहीत झाले आपल्याला, आता काढायचं आपल्याला याचा कोऑर्डिनेशन नंबर, कोऑर्डिनेशन नंबर. तर बघा, तर सिंपल क्युबिक सेलमध्ये, सिंपल क्युबिक सेलमध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. मग आता हा 6 कोऑर्डिनेशन नंबर कसा आहे, म्हणजे एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये 6 पार्टिकल असतात इन अ सिंपल क्युबिक सेल, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे जर एखादी सिंपल क्युबिक सेल असेल तर त्याच्यामध्ये एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये 6 पार्टिकल्स आहेत, 6 पार्टिकल्स आहेत. कशा पद्धतीनं, तर ते पहा. तर याच्यामध्ये 6 पार्टिकलमध्ये काय सांगायचं आहे तुम्हाला, 4 अराउंड इट, काय त्यांना ठेवायचं आहे, 4 अराउंड इट, 4 अराउंड इट म्हणजे त्याच्या आजूबाजूला किती आहे, 4, म्हणजे एक पार्टिकल त्याच्या आजूबाजूला, 1, 2, 3, 4 असे त्याच्या अराउंड किती आहे, 4. 1 अबो इट, 1 बिलो इट, म्हणजे त्या पार्टिकलच्या काय आहे, 1 अबो इट आणि 1 बिलो इट, 1 अबो इट आणि 1 बिलो इट. तर या सिंपल क्युबिक सेलमध्ये जो एक पार्टिकल आहे त्याच्या आजूबाजूला 4 पार्टिकल आहेत, म्हणजे अराउंडमध्ये 4 पार्टिकल आहेत, 1 त्याच्यावरती आहे आणि 1 खालच्या साईडला आहे, म्हणजे टोटल किती झाले, 4, 1, 5 आणि हा 1, 6, म्हणजे 6 हा कोऑर्डिनेशन नंबर आहे कशाचा, सिंपल क्युबिक सेलचा. नंतर बॉडी सेंटर्डमध्ये किती आहे, तर बॉडी सेंटर्डमध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती आहे, 8, आणि हा कशा पद्धतीनं, तर याच्यामध्ये असतात 4 अबो इट आणि 4 बिलो इट, 4 बिलो इट. याच्यामध्ये कसा आहे कोऑर्डिनेशन नंबर, तर 4 अबो इट, 4 बिलो इट, म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल असेल तर त्या पार्टिकलच्या वरच्या बाजूला 4 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि खालच्या बाजूला 4 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे असे टोटल 8 पार्टिकल्स एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणून बॉडी सेंटर्ड युनिट सेलचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती असतो, 8 असतो. त्यानंतर फेस सेंटर्ड, तर फेस सेंटर्डचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती आहे, 12 आहे, आणि हा 12 कसा आहे, तर त्याच्यामध्ये आहे 4 अबो इट 4 अराउंड इट, 4 अराउंड इट आणि 4 बिलो इट, 4 बिलो इट. म्हणजे काय, तर फेस सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये जर हे युनिट, हा जर एक पार्टिकल आहे त्याच्यामधला, तर त्याच्या खालच्या बाजूला 4 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत, वरच्या बाजूला 4 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्याच्या आजूबाजूला 4 पार्टिकल कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बरोबर. म्हणजे काय, तर 4 बिलो इट, 4 अराउंड इट आणि 4 अबो इट असे टोटल 12 पार्टिकल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ गिवन पार्टिकल इन अ फेस सेंटर्ड क्युबिक सेल, हेन्स कोऑर्डिनेशन नंबर ऑफ फेस सेंटर्ड युनिट सेल इज 12, बरोबर. तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे असते नंबर ऑफ पार्टिकल सराउंडिंग अ गिवन पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटिस, एखाद्या क्रिस्टल लॅटिसमध्ये एका पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये किती पार्टिकल आहेत, बरोबर. त्याच्यानंतर हा कोऑर्डिनेशन नंबर कशाविषयी सांगते, एखादं सॉलिड किती हार्ड आहे, जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त तेवढं ते सॉलिड जास्त हार्ड आहे आणि तेवढं ते क्लोजली
पॅक, म्हणजे तुम्हाला बघा याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 दिसत आहे, याचा 8 दिसत आहे, याचा 12 दिसत आहे. मग याच्यामध्ये सर्वात पॅक सॉलिड कोणता आहे? क्लोजली पॅक द फेस सेंटर्ड. सर्वात कमी कोणता आहे? सिंपल क्यूबिक. याचा कोऑर्डिनेशन नंबर कसा आहे? कमी आहे, बरोबर. मग आता प्रत्येकासाठी आपण सिंपल क्यूबिक सेलसाठी नंबर ऑफ ॲटम्स काढले होते, पर युनिट सेल 1 होता. बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स 2 होते आणि फेस सेंटर्डमध्ये किती होते? 4 होते. आणि कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्युबिकसाठी 6, बॉडी सेंटर्डसाठी 8 आणि फेस सेंटर्डसाठी किती होता? 12 होता, बरोबर. तर आपल्याला कोऑर्डिनेशन नंबरविषयी आता माहिती झालं. आता पुढे बघायचं आपल्याला एक डेरिवेशन, आणि ज्या डेरिवेशनवरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन पण विचारतात, म्हणजे आपल्याला डेरिवेशन पण विचारू शकतात आणि त्याच्यावरचं न्यूमरिकल पण विचारू शकतात. तर हे डेरिवेशन काय सांगते आपल्याला? तर हे रिलेशन सांगते ना. कशामधलं रिलेशन? तर रिलेशन बिटवीन, डिराइव द रिलेशन बिटवीन कोणामधलं? मोलार मास त्यानंतर आणखी डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल. बघा, तर काय करायचं? आपल्याला एक रिलेशन काढायचं आहे. कोणामधलं रिलेशन आहे? मोलार मास, डेन्सिटी आणि एज लेंथ एखाद्या युनिट सेलची, बरोबर. तर तुमच्याकडे एखादी युनिट सेल आहे, तर त्याचं मोलार मास, डेन्सिटी आणि एज लेंथमध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता हे रिलेशन सांगण्यासाठी सर्वात आधी काय म्हणतो मी इथं? लेट ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल. म्हणजे तुमच्याकडे जे युनिट सेल आहे त्याची लेंथ किती आहे? एज लेंथ किती आहे? ए. आता युनिट सेलची एज लेंथ म्हणजे काय? तर जसं फॉर एक्झाम्पल हे मी युनिट सेल काढली समजा, इथं हे समजा आपल्याकडे का हा एक युनिट सेल आहे, आणि या युनिट सेलचा हा जो पार्ट आहे, बरोबर, ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, या लाईन्सला काय म्हणतो आपण? एज म्हणतो. आणि या एजची जे लेंथ आहे, बरोबर, हे लेंथ हे किती घेतली आपण? स्मॉल ए घेतली आहे ना. म्हणजे ए का आहे? एज लेंथ आहे. आणि कोणती युनिट सेल आहे? तर एज लेंथ ऑफ क्युबिक युनिट सेल. कोणती युनिट सेल आहे? क्युबिक युनिट सेल, क्यूबच्या आकाराची सेल आहे. मग आता जर याची एज लेंथ ए झाली, तर देअरफोर व्हॉल्यूम किती झाला? व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल. तर बघा, व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल, क्युबिक म्हणजे क्यूब आहे, आणि व्हॉल्यूम जो आहे क्यूबचा तो कसा काढत असतो आपण? तर हा व्हॉल्यूम कसा काढत असतो? हे पण एज लेंथ किती असते? ए. आणि हे पण एज लेंथ किती असते? ए, बरोबर. म्हणजे याची काय हे हा झाला त्याची हे झाली लेंथ, ब्रेथ आणि हाईट. या तिघांचा जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय भेटत असते आपल्याला? व्हॉल्यूम भेटत असते. तर क्यूबचा जो व्हॉल्यूम असते तो ए इंटू ए म्हणजे काय होणार? क्यूबचा व्हॉल्यूम काय असते? ए क्यूब. म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम माहीत झाला, बरोबर. मग आता पुढे आपण असं म्हटलं, सपोज दॅट आता काय सपोज केलं आपण? तर मास ऑफ वन पार्टिकल इज यम. आपण काय कन्सिडर केलं? एका पार्टिकलचं मास किती कन्सिडर केलं? यम. अँड देअर आर यन पार्टिकल्स पर युनिट सेल. बघा, आपण काय केलं? एका पार्टिकलचं मास किती कन्सिडर केलं? स्मॉल यम. आणि देर आर यन पार्टिकल्स पर युनिट सेल. आणि एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत? तर यन पार्टिकल्स आहेत. म्हणून काय म्हणतो मी आता? देअरफोर मास ऑफ युनिट सेल. मग आता युनिट सेलचं मास काय होईल? पा, कसं काढणार आपण युनिट सेलचं मास? तर आपण मास ऑफ वन पार्टिकल किती सांगितलं? यम. आणि देर आर यन पार्टिकल्स पर युनिट सेल म्हणजे एका युनिट सेलमध्ये यन पार्टिकल्स आहेत. आणि एका पार्टिकलचा मास किती आहे? यम. बघा, एका पार्टिकलचा जर यम आहे, दोन पार्टिकल असले तर 2m, थ्री पार्टिकल असले तर 3m, फोर पार्टिकल असले तर 4m, बरोबर. मग आपल्याजवळ किती पार्टिकल्स आहेत? यन पार्टिकल्स आहेत. म्हणजे याचं जे मास आहे ते काय होणार? हे झालं मास, आणि ते पार्टिकल्स किती आहेत आपल्याजवळ? यन. जर एक पार्टिकल असतं तर मास यम असतं फक्त, जर दोन पार्टिकल असते तर 2m, जर तीन पार्टिकल असते तर 3m असतं, बरोबर. तर हे काय झालं? या युनिट सेलचं मास झालं. तर युनिट सेलचं मास किती झालं? यम इंटू यन.
बरोबर। मग आता पुढे काय सांगायचं आपल्याला, देअरफोर आपल्याला मास माहित झालं, डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेन्सिटी ऑफ युनिट सेल विच इज सेम ॲज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज गिवन बाय काय सांगितलं आपण, डेन्सिटी सांगायची आहे तुम्हाला युनिट सेलची, विच इज सेम ॲज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, म्हणजे तुमच्याकडे जो सबस्टन्स असेल त्याची डेन्सिटी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या युनिट सेलची डेन्सिटी काय असते, सेम असते। आणि ते डेन्सिटी तुम्ही कशी काढणार, तर ते डेन्सिटी काढण्यासाठी काय फॉर्म्युला असते आपल्याकडे, तर डेन्सिटी इज इक्वल टू, माहिती आहे आपल्याला काय असते, डेन्सिटी इज इक्वल टू काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम। डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम, हे आपल्याला माहिती आहे। मग आता डेन्सिटी कोणाची पाहिजे आपल्याला, डेन्सिटी ऑफ युनिट सेल, मग युनिट सेलची जर डेन्सिटी पाहिजे तर मास पण कोणाचं पाहिजे, ऑफ युनिट सेल, मास पण कोणाचं पाहिजे, युनिट सेल, आणि व्हॉल्यूम पण कोणाचा पाहिजे, ऑफ युनिट सेल, बरोबर। मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल म्हणजे काय असते, मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल। मग आता बघा आपल्याला मास ऑफ युनिट सेल माहिती आहे का, तर बघा मास ऑफ युनिट सेल किती आहे, स्मॉल एम इंटू एन, तर मास ऑफ युनिट सेल किती आहे, एम इंटू एन डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तर बघा हा व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल तो किती आहे, ए क्यूब, बरोबर। म्हणजे इथं आपल्याला काय भेटलं, डेन्सिटी भेटली कशाची, युनिट सेलची, म्हणजे देअरफोर डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेन्सिटी ऑफ युनिट सेल हे आपल्याला माहीत झाली, याला दिलं मी समजा इक्वेशन वन, हे आपल्याला माहीत झाली। आता पुढे काय काढणार आपण, तर आता पुढे काय सांगायचं आपल्याला, डेन्सिटी माहीत झाली, आता राहिलं काय पा, तुमच्याकडे मोलार मास, डेन्सिटी आणि एज लेंथमधलं रिलेशन पाहिजे। आता याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ युनिट सेल आहे, तर या डेन्सिटीला समजा मी रो या सिम्बॉलनं दाखवलं, कोणत्या सिम्बॉलनं दाखवलं, रो, म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेलला काय घेतलं आपण, रो, डेन्सिटी ऑफ युनिट सेल लागलं असतं इथं असं लिहून घ्यायचं ब्रॅकेटमध्ये, डेन्सिटी ऑफ युनिट सेल विच इज, आहे ना, रोनं दाखवली आपण। तर याच्यामध्ये बघा डेन्सिटी झालं आपल्याकडे, एज लेंथ म्हणजे काय आहे, ए, बघा हे घेतलं आपण ए बी द एज लेंथ, आता स्मॉल एम हे मास आहे आणि एन काय आहे, एन आहे नंबर ऑफ पार्टिकल्स, पण आपल्याला मोलार मास पण पाहिजे। मग आता मोलार मास कसं येणार, तर देअरफोर मोलार मास ऑफ सबस्टन्स, आहे ना, मोलार मास ऑफ सबस्टन्स इज गिव्हन बाय, तर मोलार मास काय असते बघा, गिव्हन, मोलार मासला पण कशानं दाखवतो मी, कॅपिटल एमनं दाखवतो, ठीक आहे, ऑफ सबस्टन्स इज गिव्हन बाय। आता मोलार मास कसं काढणार आपण, तर मोलार मास एम म्हणजे काय असते, तर मास ऑफ वन पार्टिकल, काय असते, मास ऑफ वन पार्टिकल, किंवा या मोलार मास ऑफ सबस्टन्स म्हटल्यापेक्षा असं म्हणा, मोलार मास ऑफ पार्टिकल म्हणा, ठीक आहे, मोलार मास ऑफ पार्टिकल, पार्टिकलचं आपल्याला मोलार मास पाहिजे, बरोबर। मग मास ऑफ वन पार्टिकल इंटू काय आहे, तर इंटू आहेत नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल, नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल। तर हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचा आहे। तर तुम्हाला मोलार मास जर काढायचं असेल, तर मोलार मास काढण्याचा फॉर्म्युला काय असते, मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल। तर बघा मास ऑफ वन पार्टिकल आपण किती घेतलेला आहे, एम, इथं बघा आपण घेतलं होतं मास, सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज एम, तर एम घेतलेला आहे, आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे वन मोल, तर वन मोलमध्ये किती पार्टिकल्स असतात, तर हे तुम्ही मोल कन्सेप्ट नावाचं युनिट आहे एक इलेवन्थमध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं होतं मी की पर मोल म्हणजे एका मोलमध्ये किती पार्टिकल्स असतात, तर एनए एवढे पार्टिकल असतात। हा एनए काय आहे आता, तर हा एनए म्हणजे असते अवोगॅड्रो नंबर, आणि इथं मी म्हणू शकतो व्हेअर एनए काय आहे, एनए इज अवोगॅड्रो नंबर, ठीक आहे, हा अवोगॅड्रो नंबर आहे, अँड देअरफोर एनए इज इक्वल टू किती असते, 6.022 इंटू 10^23 पार्टिकल्स, है ना, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल, एका मोलमध्ये किती पार्टिकल असतात, तर एनए पार्टिकल असतात, एनए म्हणजेच किती, 6.022 इंटू 10^23 एवढे पार्टिकल असतात एका मोलमध्ये। म्हणजे तुम्हाला इथं कॅपिटल एम पण माहीत झाला, कॅपिटल एम काय आला तुमचा, स्मॉल एम इंटू एनए। मग तुम्ही देअरफोर यालाच कसं लिहू शकता बघा,
याला कसं लिहू शकता, तर स्मॉल यम इज इक्वल टू हा एन ए इकडे शिफ्ट करतो, म्हणजे कॅपिटल यम अपॉन काय आलं एन ए, याला देतो मी इक्वेशन टू. ठीक आहे, काय केलं बघा, सर्वात आधी आपण ए काय घेतली, एज लेंथ घेतली क्युबिक युनिट सेलची, मग व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल काय झाला, क्यूब आहे, क्यूबचा व्हॉल्यूम काय असते ए क्यूब. नंतर आपण काय म्हटलं, सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज यम, ठीक आहे, एका पार्टिकलचं मास किती आहे यम, अँड देअर आर यन पार्टिकल्स पर युनिट सेल, आणि एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात, यन पार्टिकल असतात. जसं सिम्पल क्युबिक सेल असेल तर त्याच्यामध्ये वन पार्टिकल असेल, जर बॉडी सेंटर्ड असेल तर त्याच्यामध्ये दोन पार्टिकल असतील, आणि जर फेस सेंटर्ड असेल तर त्याच्यामध्ये फोर पार्टिकल्स असतील, बरोबर. मग आपल्याला ते माहीत झालं, मग मास ऑफ युनिट सेल काय झालं, तर एका पार्टिकलचा मास आणि जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढे मल्टिप्लाय करा, दोन पार्टिकल असले दोनचं मास, तीन पार्टिकल असले तीनचं मास. त्यानंतर डेन्सिटी ऑफ युनिट सेल ते आपण ऋण दाखवतो, विच इज सेम ॲज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, जे युनिट सेलची डेन्सिटी असेल तेच सबस्टन्सची असेल, कारण सबस्टन्स कशापासून बनलेला, युनिट सेलपासून, पार्टिकल्सपासून. तर ते डेन्सिटी काय असते, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला असते मास अपॉन व्हॉल्यूम, तर डेन्सिटी युनिट सेलची, म्हणून मास युनिट सेलचं, व्हॉल्यूम युनिट सेलचा. तर डेन्सिटी किती किती आपण रो, आणि मास ऑफ युनिट सेल किती आला आपला, स्मॉल एम इंटू कॅपिटल स्मॉल एम स्मॉल एन, आणि व्हॉल्यूम किती आहे युनिट सेलचा, ए क्यूब आहे. मग आपण मोलार मास सांगितलं पार्टिकलचं, मग मोलार मासचा फॉर्म्युला काय असते, मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. तर मोल कन्सेप्ट नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल. तर मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल, तर मास ऑफ वन पार्टिकल स्मॉल एम, आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल किती असतात, एन ए, आणि एन एला काय म्हणतो आपण, अवॅगॅड्रो नंबर, आणि त्याची व्हॅल्यू किती असते, 6.022 × 10^23. मग आपण काय केलं, हा यम इथंच ठेवला, एन ए शिफ्ट केला, तर यमच्या डिवाइडमध्ये काय झाला, आता या कॅपिटल यमच्या डिवाइडमध्ये काय आला, एन ए. मग आता हे झालं इक्वेशन वन आणि हे इक्वेशन टू. मग आता या दोन इक्वेशनवरून काय करू शकतो आपण, तर बघा काय येणार, आता फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, इथं लिहितो मी फ्रॉम इक्वेशन वन अँड इक्वेशन टू. आता या दोन इक्वेशनवरून काय दिसते तुम्हाला, तर रो इज इक्वल्स टू स्मॉल एम आहे, तर स्मॉल एमच्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही, कॅपिटल एम अपॉन एन ए, काय टाकणार इथं, कॅपिटल एम अपॉन एन ए, आणि इकडे समोर काय आहे एन, आणि खाली काय आहे ए क्यूब. म्हणजेच कसं लिहू शकता याला बघा, हा यम, त्यानंतर त्याला मल्टिप्लायमध्ये एन, आणि खाली काय राहिला ए क्यूब, आणि हा एन ए यमच्या खाली आहे, म्हणजे यमच्या खाली कोण आहे, एन ए. म्हणजे तुम्हाला रो किती भेटला, तर रो भेटला यम एन अपॉन ए क्यूब एन ए, जिथं रो म्हणजे काय आहे, डेन्सिटी ऑफ युनिट सेल, त्यानंतर यम म्हणजे काय आहे, मोलार मास ऑफ पार्टिकल, जो पार्टिकल तुम्हाला दिलेला असेल आहे ना त्याचं मोलार मास, एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ पार्टिकल्स, त्यानंतर ए म्हणजे काय असते, तर एला म्हणतो आपण एज लेंथ, आणि एन एला काय म्हणतो आपण, अवॅगॅड्रो नंबर. तर हे कोणामधलं रिलेशन आहे, मोलार मास म्हणजे यम, डेन्सिटी म्हणजे रो, आणि एज लेंथ म्हणजे काय, ए, याच्यामधलं रिलेशन. तर रो इज इक्वल्स टू एम एन अपॉन ए क्यूब एन ए. तर हे डेरिवेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स पण बघायचे आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला आणखी एक टॉपिक कवर करायचा आहे, तो टॉपिक झाल्यानंतर आपण या फॉर्म्युल्याशी आणि तो जो टॉपिक घेऊ त्याच्यावरती जो फॉर्म्युला रिलेट आहे त्याची, या दोघांचे मिळून आपण न्यूमरिकल पुढे बघू. आता याच्यानंतर आपल्या चॅप्टरचा पुढचा पार्ट स्टार्ट होणार आहे, ज्याचं नाव आहे पॅकिंग इन सॉलिड, जो आपण पुढच्या लेक्चरपासून स्टार्ट